नमस्कार. ग्रीक विचारवंत पायथागोरस हा पाश्चिमात्य अंकशास्त्राचा निर्माता मानला जातो. अंकशास्त्रात आपण नेहमीच अंक योग यावर विश्वास ठेवतो. भारतात ही संकल्पना सर्वप्रथम बन्सीलाल एम जुमानी यांनी प्रचलित केली. आज आपण याच अंकशास्त्रावर बातचीत करणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत विशेष पाहुण्या आणि प्रसिद्ध अंकशास्त्रतज्ञ बन्सीलाल जुमानी यांची मुलगी श्वेता जुमानी. मित्रांनो, पोलीस नावाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचा सहर्ष स्वागत. मी आज ज्या व्यक्तीसोबत इथे बसलोय ती व्यक्ती म्हणजे खूप एक मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण बरेच आपले मराठी दर्शक जे आहेत ते बालाजी टेलिफिल्म्स म्हणजे एकता कपूरच्या सिरियल आवडीने बघतात. ते मग कुठलाही सिरियल असो एकता कपूरच्या, त्यामध्ये तुम्हाला एक खूप प्रकर्षाने एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की त्यामध्ये प्रत्येक सिरियलचं नाव जे आहे ना ते की वर्ण स्टार्ट होतं. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे हे व्यक्ती ज्यांच्या सोबत मी बसलोय, श्वेता जुमानी मॅडम. नमस्कार. एक गोष्ट याने खरं सांगितली, मोठी व्यक्ती आहे मी ते तुम्हाला आता दिसतंय. दुसरी खोटी सांगितली की एकता कपूर के युज करतायत, ते अगोदर व्हायचं, आता ते सगळे अल्फाबेट्स युज करतायत जे आम्ही त्यांना सांगतोय. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई वन ऑफ द बेस्ट मूवीज एकता कपूरने बनवलं. जजमेंटल है क्या माहित नाही ते मूवी मध्ये काय होतं, लेकिन लोकांना खूप आवडली. मला तर समज मध्ये आलं नाही की काय झालं काय त्याच्यात, पण स्पेलिंग आम्हीच दिलेली होती. तर कधी कधी आम्हीच दिलेली पिक्चर आम्हीच दिलेली स्पेलिंग आम्हीच बघू शकत नाही, पण प्रोड्युसर खुश आहे, नोट येत आहेत, लोक जाऊन बघतायत. तर असं तुम्हाला भेटणार आहे न्यूमरोलॉजी मध्ये. न्यूमरोलॉजी आणि अंकशास्त्र हे प्रकार काही वर्षापूर्वी कुठेच नव्हतं. सगळ्यांनी फक्त ऍस्ट्रॉलॉजी ऐकलं होतं, पण आजकाल जे बिचारे ऍस्ट्रॉलॉजर आहेत ते पण तुम्हाला लकी नंबर पत्रिकामध्ये लिहून देत आहेत. त्याची सुरुवात केली होती माझे फादर बन्सीलाल एम जुमानीनी. त्यांच्याकडे काही काम नव्हतं, सगळे फ्लॉप झाले त्यांचे बिझनेस. मग त्यांनी पुस्तकं वाचली, माहित नाही 300, 200, 100 किती पुस्तकं वाचले त्यांनी. आणि मी आणि माझा भाऊ कधी त्यांच्याकडनं शिकलो आम्हाला माहितच नाही. आज माझे फादरमुळे घर घर मध्ये न्यूमरोलॉजी गेलेली आहे. थँक्यू तुम्ही सगळे मराठी लोक, तुमच्यासाठी मी एवढी मराठी शिकली, नाहीतर मी मराठीमध्ये फेल व्हायची. हा शो जर माझे दोन मराठी टीचर मिसेस साठे आणि मुले मिस तुम्ही जर बघता आहोत, के जे खिलनाणीचे माहीम मध्ये टीचर जर तुम्ही हे प्रोग्राम बघता आहोत माझे, तर थँक्यू व्हेरी मच. आय एम सो ग्रेटफुल टू यू. तुम्ही मला बेसिक नॉलेज दिलं, पण तुम्ही पण मला बघून आज खुश होणार की ही मुलगी फेल व्हायची मराठीमध्ये, आज एवढं मराठी कसं बोलते. थँक्स टू पुणेकर. ऑल पुणेकरला मराठीमध्ये बोलायचं असतो तर मी पण शिकली. मी सिंधी आहे आणि पापी पोटासाठी आम्ही तमिळ पण शिकू शकतात. सो मी सिंधी मराठी शिकली, एकदम फ्लुएंट नाही, कुठे कुठे जरा चुकी करणार, सो बेअर विथ मी. कुठे कुठे हिंदी आणि इंग्लिश मध्ये घुसणार, पण आय विल ट्राय माय बेस्ट की जेवढं होऊ शकतोय मी तुमच्या बरोबर मराठीत बोलणार. सो माझ्या वडिलांनी स्टार्ट केलं कहो ना प्यार है पासून. आता सिम्बा असू दे के एकता कपूरचा मुलगा रवी त्याचं नाव असू दे, दर गोष्टीमध्ये जुमानीचा हात आहे. इकडे विसरू नाही शकत माझा भाऊ संजय बी जुमानी, त्याचा मोठा हात आहे. बिकॉज सगळे ऍक्टर्स, सगळे टीव्ही सिरियलवाले लोक किंवा क्रिकेटर्स आज न्यूमरोलॉजीला एवढा मोठा मान भेटला आहे, बिकॉज दिस इज अ लाइफ चेंजिंग थिंग. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय असतो, इट इज लाईक अ एक्सेल रिपोर्ट. तुम्ही हे टाइमला जन्मले, हे 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 घडणार आहे. आमच्याकडे ते नाही आहे, आम्ही तुम्हालाच बदलून टाकतो, तुमची स्पेलिंगच बदलून टाकतो. मग अजय देवगणला अजय सेम आहे, देवगण मधून डी ई व्ही जी ए एन च्या बदले एक आणून टाकलं, सो आपोआप चेंज झाले. सो माझ्या भावाचं खूप मोठा ह्याच्यामध्ये आहे, बिकॉज संजय बी जुमानी माझा भाऊ, वडील आणि मी आम्ही गुड आहे आपल्या जॉब मध्ये, पण संजय बी जुमानीने आमचं हे सायन्स एवढं मोठं केलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की माझं फादर जे आता नाही आहे, पण माझे फादर ब्रदर आणि मी, देवाने आमच्यामध्ये काय बघितलं मला माहित नाही आहे, पण आम्हाला हे नॉलेज दिलंय की ज्या लोकांचं घरामध्ये मुलं नाही आहे त्यांना मूल होत आहेत. लास्ट इयर एक क्लायंट आले होते दुबईवरून, चांगला बिझनेस होता त्यांचं, पण ह्या वर्षी त्यांनी पोर्श गाडी घेतली. आता त्या दिवशी मी गुगल केली तर पोर्श 2.5 ते 3 कोटीची गाडी आहे. सो मच प्रॉस्पेरिटी फक्त एका वर्षामध्ये मनुष्य बघतो. एक लेडी बरोबर मी फोनवर कन्सल्टेशन त्यांना केलं, जे लोक आमच्याकडे नाही येऊ शकतात
ऑनलाईन, आजकाल जमाना इंटरनेटचा आहे हे पण आपण ऑनलाईनच बघतो तुम्ही शोमाचं. सो ऑनलाईन कन्सल्टेशन होते. सो ती लेडी मी 25 डिसेंबर मी तिच्याशी बोलली फोनवर आणि 12 ऑक्टोबरला त्यांच्या घर मुलगी आली. इतके वर्ष मूल नव्हतं. एक क्लायंट माझ्याकडे आलेलं 14 वर्ष काही मूल नाही आणि 14 महिन्यात जुडवा आले त्यांच्याकडे. सो लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल अँड मिरॅक्युलस. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की माझं नाव कसं लिहायला पाहिजे, माझा कोणता लकी नंबर आहे, माझे कलर्स कोणते आहे, मी काय करायला पाहिजे, हे सगळं वस्तू जर तुम्हाला माहीत असेल तर तुमची लाईफ इझी होऊन जाते. सगळे लोक भटकतात, खास कर इंजिनिअरिंग. बस किती इंजिनियर फालतू बसलेले आहेत, त्यांच्याकडे जॉब नाही आहे. पण सगळे लोक इंजिनिअरिंग कसं करणार? सगळे लोक ऍक्टिंग करू शकतात? सगळे लोक चांगले स्वयंपाक करतायत? नाही. मग सगळे लोक इंजिनिअरिंग कसं करू शकणार? तुमच्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये सगळं लपलेलं आहे की तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम काय होणार आहे ते पण लिहिलेलं आहे तुमच्या बॉडीमध्ये. कोणत्या ग्रहाच्या खाली आम्ही जन्मतो, ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काय म्हणतात, चंद्र सूरज हेन तेन. आम्ही काय म्हणतो, 1 2 3 4 डायरेक्ट नंबर्स वर. मंगल राशी नाही म्हणत, 9 नंबर याला म्हणतो. सो आहे सगळं सेम, थोडा सिम्प्लिफाईड आहे. न्यूमरोलॉजी थोडा सिम्प्लिफाईड आहे. सो आय होप तुम्ही दर आठवड्यात आमचं हे शो बघणार. आणि फक्त तुमच्या बर्थडेचं नाही, तुमची आई, तुमची बहीण, तुमचे हस्बंड, तुमचं मुलं का असं वागतायत ते तुम्हाला कळणार एकदा तुम्हाला नंबर्सचं ज्ञान आलं. तर दर आठवड्या आपण भेटूया. आणि जितकं मला नॉलेज देवाने दिलंय, मला सगळ्यांना वाटायचं आहे, जितके लोक माझ्याकडे येऊन कन्सल्टन्सी घेणार ते तर चांगलेच आहे, मगर तुम्ही एवढे सारे लोक तर येऊ शकणार नाही. सो ऍटलीस्ट हे प्रोग्राम बघून तुम्ही सगळ्यांना खूप बेनिफिट होणार आहे. आता इकडे मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवते. मराठी थोडं गडबड आहे, लेकिन फिर भी ऐकवते. आय होप हे तुम्हाला ऐकू येत आहेत नीट. हे माझं फेवरेट क्लायंट आहे, कारण मी आजपर्यंत तिनं भेटली नाही आहे. आणि भेटल्याशिवाय तिला काय काय फायदा जरा झाला ते ऐका. हेलो मैम, मैं जयश्री शर्मा सोलापुर से बात कर रही हूँ. मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ. जब से आप प्रभु के शो में और चैत्राली के शो में 91.1 पे आते थे तब से ही मैं आपकी फॉलो करती हूँ. जब से मैंने आपके टिप्स को आजमाया है और अपने लाइफ में बहुत बड़े चेंजेस मैंने पाए हैं. एक ऐसा वक्त था जब हमारे यहाँ खाने के लिए भी कुछ नहीं रहता था, लेकिन आज हमारा खुद का घर है. और इन सब के लिए मैं आपको ही बहुत सारा थैंक यू, बहुत सारे धन्यवाद देना चाहती हूँ. और मैंने ये सब हमारे सारे रिश्तेदारों में भी स्प्रेड किया है. और मैं सबको यही कहती हूँ कि लाल और काला छोड़ दीजिए और 24 लिख दीजिए. जो अभी बताती है वो सब मैं सबको बताती हूँ. मेरे भी लाइफ में उसका यूज करती हूँ. इससे हमें बहुत ही फायदा हुआ है. इसके लिए सो ज्यांच्याकडे जेवायला पैसे नव्हते मी कधी यांना भेटले नाहीये. फक्त माझे रेडिओ शो ऐकून 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 सगळे टिप्स फॉलो केले आणि स्वतःचा फ्लॅट घेणं किती मोठं काम आहे. सो ऐकत राहा तुम्ही, बघत राहा. ऍक्च्युली एव्हरी वीक आम्ही येऊ अँड आय ट्राय टू गिव्ह यू द बेस्ट टिप्स ज्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार.